क्वेश्चन 7. फाइंड एक्यूट एंगल थीटा सच दैट 2 कॉस स्क्वायर थीटा इक्वल टू 3 साइन थीटा. Now we know that fundamental identity of trigonometry, that is sin square theta plus cos square theta equal to 1. Therefore, cos square theta equal to 1 minus sin square theta. Put value of cos square theta in this equation. 2 in bracket 1 minus sin square theta equal to 3 sin theta. 2 into sin square theta, 2 sin square theta equal to 3 sin theta. Therefore, take this term to right side. Therefore, 2 sin square theta plus 3 sin theta, take 2 to right hand side. Therefore, negative 2 equal to 0. Now this equation is like quadratic equation, ax square plus bx plus c equal to 0. So therefore, first we find the root of this equation, means value of sin theta. Now 2 into 2 means 4. 2 into 2, 4. And 4 into 1 means 4. And 3. 3 equal to 4 minus 1. Put here 3 sin theta means 3 sin theta means 4 sin theta minus sin theta. Therefore, 2 sin square theta plus 4 sin theta minus sin theta minus 2 equal to 0. 2 sin theta in bracket sin theta plus 2 minus 1 in bracket sin theta plus 2 equal to 0. 2 sin theta minus 1 in another bracket, these two brackets are same, sin theta plus 2 equal to 0. Therefore, 2 sin theta minus 1 equal to 0, or sin theta plus 2 equal to 0. Now 2 sin theta minus 1 equal to 0 means sin theta, 2 sin theta equal to 1. Therefore, sin theta equal to half. And sin theta plus 2 equal to 0 means sin theta equal to negative 2. Now sin theta is half, means angle theta is nothing but 30 degree. And sin is in the range of 1 and negative 1. Therefore, this is not permissible value of sin theta. Not possible. Only possible that angle theta is 30 degree. Answer is therefore 30 degree. Therefore, theta equal to 30 degree. तर इथे आपल्याला अक्यूट अँगल म्हणजे लघुकोन थीटा हा काढायचा होता जेव्हा 2 कॉस वर्ग थीटा बरोबर 3 साइन थीटा. पण आपल्याला माहिती आहे की फंडामेंटल ट्रिग्नॉमेट्री ही साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1, ह्यावरून कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थीटा आहे. म्हणून इथे आपण कॉस वर्ग थीटाची किंमत 1 वजा साइन वर्ग थीटा अशी ठेवलेली. मग 2 गुणिले 1 2, 2 गुणिले साइन वर्ग थीटा म्हणजे 2 साइन वर्ग थीटा बरोबर 3 साइन थीटा. आता ही टर्म आणि ही टर्म, ह्या दोन्ही टर्म आपण राईट हँड साईडला नेल्यात. म्हणून 2 साइन वर्ग थीटा, इथलं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि इकडे अधिक 3 साइन थीटा आणि इकडे धन आहे तिथं ऋण झाले म्हणजे वजा. मग 2 साइन वर्ग थीटा अधिक 3 साइन थीटा वजा 2 बरोबर 0. आता हे इक्वेशन जे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं आहे.
तर इथे आपण ह्याचे जसे रूट्स काढतो त्याप्रमाणे आपल्याला इथे काढायचे, तर दोन गुणिले दोन बरोबर चार आणि चार गुणिले एक म्हणजे चारच। आपल्याला इथे मध्ये तीन पाहिजेत, मग चार वजा एक केल्यावर तीन येतं, म्हणून आपण इथे या पद्धतीने दोन साईन वर्ग थीटा अधिक चार साईन थीटा वजा दोन बरोबर शून्य। मग आता इथे ह्यामधून दोन साईन थीटा हे कंसाच्या बाहेर घेतले, कंसामध्ये साईन थीटा अधिक दोन, दोन गुणिले दोन साईन थीटा म्हणजे चार साईन थीटा, इथे वजा एक कंसाच्या बाहेर घेतले, कंसामध्ये साईन थीटा अधिक दोन बरोबर शून्य। मग आता त्यामुळे हे दोन कंस सारख्या आहेत, आता हे आपण एका कंसात घेऊ, दोन साईन थीटा वजा एक आणि दुसऱ्या कंसात साईन थीटा अधिक दोन बरोबर शून्य, म्हणजेच दोन साईन थीटा वजा एक बरोबर शून्य किंवा साईन थीटा अधिक दोन बरोबर शून्य। मग दोन साईन थीटा बरोबर एक म्हणजे साईन थीटा बरोबर एक भागिले दोन, पण साईन थीटा जेव्हा एक भागिले दोन असतो ह्याचाच अर्थ तो अँगल तीस डिग्रीचा आहे, साईन थर्टी डिग्री इज ऑल्सो हाफ, मग देअरफोर अँसर इज थीटा इक्वल टू थर्टी डिग्री, थीटा बरोबर तीस डिग्री। आणि इथे साईन थीटा अधिक दोन बरोबर शून्य म्हणजे साईन थीटा बरोबर ऋण दोन, पण साईन ची व्हॅल्यू केव्हाही एक आणि ऋण एक ह्याच्यामध्येच असते, मग निगेटिव्ह दोन म्हणजे ऋण दोन ही केव्हाच नसते, म्हणून हे रूट नॉट पॉसिबल आहे, मग पॉसिबल ओनली थीटा इक्वल टू थर्टी डिग्री अँगल।